शिशुसंगोपन संस्था संचलित सविता रमेश फिरोदिया प्रशाला अहमदनगर स्टँडर्ड सिक्स सब्जेक्ट इंग्लिश हाऊ ग्लास इज मेड स्टुडंट्स लुक ॲट दीज ब्युटिफुल सबस्टन्स दीज आर डिफरंट टाईप ऑफ थिंग्स मेड बाय ग्लास ग्लास म्हणजे काच काचेपासून बनवलेल्या विविध वस्तू तुम्ही पाहिल्या असतील बल्ब बॉटल जार ग्लास स्पेक्टॅक्युलर्स मार्बल्स विंडो वेपन्स अशा प्रकारच्या विविध काचेच्या वस्तू आपण दैनंदिन व्यवहारामध्ये रोजच पाहत असतो कन्सेप्ट वेब हाऊ इज ग्लास मेड स्टेन ग्लास कलर ग्लास प्रॉपर्टीज ऑफ ग्लास हाऊ ग्लास इज सेप्ट अँड रिसायकलिंग ऑफ ग्लास आपल्याला इथे एवढ्या कन्सेप्ट पाहायच्या आहेत काच कशी तयार होते रंगीत काच कशी असते काचेला रंग कसा देतात काचेचे गुणधर्म वैशिष्ट्य कोणती तिला आकार कसा देतात आणि परत उपयोगात कशी आणतात हाऊ ग्लास इज मेड द ग्लास दॅट इज यूज टू मेक सो मेनी एव्हरी थिंग्स इज अ man made मटेरियल कॅन यू गेस वॉट इज इट मेड from इट मे सीम अनबिलिवेबल काच कशी तयार करतात आणि कोणत्या वस्तूंपासून तयार करतात हे जर तुम्ही ऐकलं तर तुम्हाला ते अविश्वसनीय वाटेल बट दिस क्लिअर ट्रान्सपरंट अँड स्मूथ लुकिंग मटेरियल इज ॲक्च्युली मेड फ्रॉम अ हे अतिशय पारदर्शक मऊ चकचकीत असं साधन वाळूपासून बनवतात ग्लास इज मेड बाय हिटिंग द मिक्सचर ऑफ क्लीन व्हाईट सँड अँड केमिकल्स लाईक सोडा अँड लाईम द मिक्सचर इज हिटेड इन अ फर्नेस टील इट्स टर्न इन टू हॉट लिक्विड ग्लास वेन इट्स कूल डाऊन इट बिकम्स स्टीप अँड हार्ड शुभ्र वाळू सोडा व चुना यासारखी रसायने यांच्या मिश्रणाला उष्णता देऊन काच तयार केली जाते भट्टीमध्ये मिश्रण वितळून पुन्हा त्यापासून काच तयार करतात हाव ग्लास इज सेफ ग्ला काचेला आकार कसा देतात वन्स ग्लास हॅज बिकम कोल्ड स्टिप अँड हार्ड इट इज नॉट पॉसिबल टू सेप इट ग्लास इट ब्रिटल दॅट मीन्स इट ब्रेक्स इझिली इट हॅज टू बी सेफ्ट इन टू डिफरंट आर्टिकल्स वेन इट इज स्टील हॉट अँड सॉफ्ट एकदा का काच थंड घट्ट आणि कठीण झाली की तिला आकार देणे शक्य होत नाही काच ठिसूळ असते म्हणजे ती सहजपणे फुटते ती उष्ण आणि मोह असतानाच तिला निरनिराळ्या वस्तूंचा आकार दिला जाऊ शकतो व्हेरी हार्ट क्लास इज मोर लाईक लिक्विड यू कॅन पूर इट मोल्ड इट रोल इट प्रेस इट इव्हन ब्लो इट टू मेक अ व्हरायटी ऑफ सेप्स अतिशय उष्णकाच खूप सी द्रवरूप असते तुम्ही ती ओतू शकता मुशीत घालून आकार देऊ शकता गुंडाळू शकता तिच्यावर दाब देऊ शकता किंवा निरनिराळे आकार देण्याकरता हवेने फुगवू शकता हॉट लिक्विड ग्लास इज पोअर्ड इन टू मोल्ड्स मोल्ड्स म्हणजे साचे अँड हार्डन टू मेक आर्टिकल्स ऑफ व्हेरियस शेप्स अँड साईज इट कॅन also be rolled out to make flat sheets of glass in another process molten glass is floated on a bed of molten metal to make very flat glass sheet of even thickness gobs of hot liquid glass can be blown into bottles bulbs glasses and other objects liquid glass can also be drawn out into very thin fibers or ग्लास ऊल उष्ण द्रवरूप काच साच्यात उतले जाते आणि विविध आकाराच्या मापाच्या वस्तू तयार करण्याकरता कडकली जाते काचेचे सपाट ताव तयार करण्यासाठी ती काच लाटलीसुद्धा जाऊ शकते दुसऱ्या एका प्रक्रियेत वितळलेली काच वितळलेल्या धातूच्या सपाट थरावर समान झाडीचे काचेचे सपाट ताव तयार करण्याकरता पसरवले जातात द्रवरूप काचेतून अत्यंत सूक्ष्म धागे किंवा काचेचे लोकरी धागेसुद्धा काढले जाऊ शकतात लुक ॲट दीज डिफरंट सेप्स ऑफ ग्लासेस काचेच्या या निरनिराळ्या आकाराच्या वस्तू पहा या कशा बनवत असतील ते आपण पाहिलं काच वितळलेली असताना थोडी गरम असतानाच वेगवेगळ्या प्रकारच्या साच्यांमध्ये ओथली जाऊन त्या साच्यांचे आकार त्या काचेला दिले जातात आणि आपण अशा विविध प्रकारच्या काचेच्या वस्तू आपल्या दैनंदिन देन व्यवहारात वापरतो काचेची काही वैशिष्ट्ये आहेत बा सम प्रॉपर्टीज ऑफ ग्लास ग्लास हॅज मेनी यूजफुल प्रॉपर्टीज इट इज ट्रान्सपरंट ती पारदर्शक असते यू कॅन सी थ्रो इट इट इज स्ट्रॉंग अँड हार्ड यू कॅन पुट अ लॉट ऑफ लोड ऑन इट त्याच्यावर तुम्ही कितीही मोठा बोजा ठेवू शकता इट इज इन पॅरेनेबल इमपॅरिनेबल म्हणजे द्रवरोधक It does not allow water or other liquids to pass through and it doesn't get soggy or stain itself. Glass has no effect on the food, water or other substance stored in a glass containers. काचेचा बर्नानमदे थेवलेले वस्तु कदीच खराब होत नाही. In other words, it doesn't impair a smell or a taste to them. काचेचा वास्त वस्तु ना लागत नाही. Ordinary glass has a smooth

फार सुंदर असते किंवा दिसते इतक्या मोठ्या प्रमाणात वस्तू तयार करण्याकरता तिचा उपयोग केला जातो यात काहीच नवल नाही अशी वेगवेगळ्या प्रकारची काचेची वैशिष्ट्ये आपण इथे पाहिली आहेत काच ही अतिशय सुंदर अशी वस्तू दीज आर प्रॉपर्टीज ऑफ ग्लास क्लिअर ट्रान्सपरंट अँड स्मूथ ती पारदर्शक असते ट्रान्सपरंट म्हणजे पारदर्शक स्मूथ मऊ असते आणि स्वच्छसुद्धा असते कलर्ड ग्लास म्हणजे रंगीत गा काच कशी तयार करतात ते आपण पाहूया ऑर्डिनरी ग्लास इज कलरलेस बट इट इज पॉसिबल टू प्रोड्यूस कलर अँड ट्रान्सपरड ग्लास बाय यूजिंग डिफरंट कॉम्बिनेशन ऑफ केमिकल्स इन द ग्लास मेकिंग प्रोसेस ग्लास कॅन बी गिवन मेनी ब्युटिफुल कलर्स ब्ल्यू व्हायलट टर्क्यूज रबी रेड पिंक अंबर ऑरेंज डीप येलो पर्पल अमेथिस्ट डार्क ग्रीन इवन ब्लॅक अँड व्हाईट सर्वसाधारण काच रंगहीन म्हणजे पांढरीच असते परंतु काच तयार करण्याच्या प्रक्रियेत विविध प्रकारची रसायने मिळून रंगीत व पारदर्शक काचेची निर्मिती करणे शक्य असते निळा गडद जांभळा हिरवट निळा मनिकासारखा लाल गुलाबी पिवळसर तपकिरी नारंगी केशरी गडद पिवळा नीलमण्यासारखा जांभळट रंग गडद हिरवा अगदी काळा आणि पांढरासुद्धा असे अनेक सुंदर रंग काचेला दिले जाऊ शकतात अनेक सुंदर रंगांमध्ये आपण काचेच्या वस्तू बाजारात पाहत असतो त्या मनाला आकर्षित करतात look at these beautiful colors of glass orange deep yellow amethyst dark green black white blue violet turquoise ruby red pink purple amber these are the beautiful colors of glass काचेचे हे सुंदर रंग पहा सुंदर रंगामध्ये काचा आपण बाजारात पाहत असतो आणि वेगवेगळे वस्तू सुद्धा पाहत असतो स्टेन ग्लास म्हणजे नक्षीदार रंगीत glass is used to make pictures, in काच कलर्ड ग्लास इज यूज टू मेक ब्युटिफुल पिक्चर्स इस्पेशली इन विंडो वेपन्स काच खिडक्यांची तावदाने तयार करण्याकरता या काचांचा वापर केला जातो सच विंडोज आर नोन ॲज स्टेन ग्लास विंडोज दे आर सीन मोस्टली इन चर्चेस कलर्ड ग्लास कॅन अल्सो बी यूज्ड टू मेक ब्युटिफुल स्लप्चर ऑफ डेकोरेटिव्ह आर्टिकल्स शोभादायक वस्तू किंवा शिल्पकाम करण्याकरता सुद्धा रंगीत काच वापरली जाते इट इज अल्सो पॉसिबल टू पेंट ऑन ग्लास यूजिंग स्पेशल केमिकल्स अँड प्रोसेस काचेवर खास रसायने आणि प्रक्रिया वापरून रंगवणेसुद्धा शक्य असते वेगवेगळ्या प्रकारच्या डिझाईन्स नक्षी या काचेवर केली जाते तुम्ही मोठमोठ्या इमारती चर्च मंदिरे यामध्ये सुद्धा पाहिले असेल की सुंदर अशा नक्षीकाम केलेल्या काचांपासून मंदिर तयार केलेले असते त्यालाच स्टेन स्टेंड ग्लास नक्षीदार काच सुद्धा आपण म्हणू शकतो लूक सम स्टेन ग्लासेस धीज आर डिफरंट थिंग्स दॅट आर मेड बाय स्टेन ग्लासेस डिझाईन काचा वापरून तयार केलेल्या वेगवेगळ्या वस्तूंचे निरीक्षण करा स्टुडंट्स डू यू नो ग्लास कॅन बी रिसायकल्ड काच काचेचा पुनर्वापरसुद्धा होऊ शकतो अनादर युनिक फीचर ऑफ ग्लास इज दॅट इट इज हंड्रेड पर्सेंट रिसायकलेबल काचेचे एक दुसरे अद्वितीय वैशिष्ट्य म्हणजे ती शंभर टक्के पुन्हा उपयोगात आणली जाऊ शकते

इफ यू रिसायकल इव्हन अ सिंगल ग्लास बॉटल you save enough एनर्जी टू power अ कलर टी व्ही फॉर 20 ट्वेंटी मिनिट्स सो द नेक्स्ट टाईम throw away अवे अ ग्लास बॉटल थिंक is valuable. व्हॅल्युएबल तुम्ही एकच एक काचेच्या बाटलीवर वा पुन्हा वापरण्याकरता प्रक्रिया केली तर रंगीत टी व्ही सुमारे वीस मिनटे वापरता येईल एवढी ऊर्जा आपण वाचू शकतो म्हणून पुढील काळात काचेची बाटली फेकून देताना विचार करा की काच ही किती मौल्यवान वस्तू आहे आपण काचेचा पुनर्वापर करू शकतो हे तिचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे लेट्स रीड सम डिफिकल्ट वर्ल्ड्स ब्युटिफुल सुंदर सबस्टन्स साहित्य च्या भोवती ग्लास म्हणजे काच विंडो वेपन्स काचेची तावदानी मटेरियल साहित्य मिक्सचर मिश्रण फर्नेस मुझे भट्टी स्टीप मजे टनक प्रोसेस मजे प्रक्रिया प्रॉपर्टीज ट्रांसपरंट इम्पेरमेबल ऑर्डिनरी यूनिक फीचर रिसयलेबल केमिकल्स प्रोसेस स्कल्पचर डेकोरेटिव चिपर रॉ वैल्युवल Students, read this lesson carefully.